पिशव्या आपण पाहतो नेहमी सरसकट वापरायला देतात आणि आता ह्या पिशव्यांवर बंदी आलेली आहे, तर आपण अशी कापडाची पिशवी शिवूया. आता ह्या पिशवीमध्ये आपल्याला क्लिअर दिसतं की इथे आणि इथे शिवण आहे आणि इथे खाली शिवण आहे. मी काय केलं, हा भाग कापून टाकला, हा भाग कापला, हा भाग कापला आणि एक आतलं हे जे फोल्ड होतं हे ओपन केल्यामुळे मला एक अशा पद्धतीचं पॅटर्न मिळालं. या पॅटर्नमध्ये काय, दोन्हीकडनं बंद आहे, हां इथे ओपन आहे, इथे ओपन आहे, असा गंजीसारखा आकार आहे, बनियानसारखा, आणि स्लाईड इथनं असा एक कट मिळाला आहे आणि खालून ओपन आहे. तर हे असंच्या असं पॅटर्न मी तयार केलं आणि ही अशा पद्धतीची पिशवी तयार झाली. तर आज आपण अशी पिशवी शिकणार आहोत. त्याच्यासाठी साधारण सिंथेटिक साड्यांचे जे ब्लाऊज पीस असतात ते आपण सहसा शिवत नाही, बरेचदा पडून असतात, तर त्या ब्लाऊज पीसवरती आपण या अशा पद्धतीचं आपण बेतकाम करूया. घेतलंय त्याच्यावरी अशी पिशवी ठेवली. तर आता ही पिशवीची जर आपण घडी घातली तर चवेरी घडी ही अशा पद्धतीने दिसेल. हा भाग बंद आहे आणि हा भाग ओपन ठेवायचा. तर तसंच ह्याच्यावरही आपण करूया, ह्याची आपण चवेरी घडी घालूया. हा बंद भाग इथे बंदवर येणार आणि हा ओपन भाग. आता ह्याला आपण चॉकनी खुणा करून घेऊ. बंदच राहू द्यायचं आणि एका बाजूने खुलंय, याला इथे शिवण घालायची. आणि पहिल्या तीन प्रकारच्या पिशवी जसं सांगितलं प्रकार तीन, तसं कापडाला असं अशा पद्धतीने सगळीकडनं हे शिवून घ्यायचं डबल करून. तर डबल करून एकदम जर येत नसेल तर आधी सिंगल करून धावदोरा घालून घ्यायचा, जिथे जिथे गोलाई आहे तिथे तिथे कट्स मारायचे, म्हणजे जोडायला सोपं पडतं. आता हे सगळं असं हे एकदा फोल्ड करून परत एकदा दुसऱ्यांदा फोल्ड आणि हे सबंध शिवून घ्यायचं. हे म्हणजे एकूण चार पार्ट तुम्हाला शिवायला लागतील. एक दोन हा तीन, हा तीन इथे सलग येतोय. जर तुम्हाला कठीण जात असेल तर इथे पण एकदा कापून घ्या. कापल्यानंतर आतल्या बाजूंनी इथे खुणा करायच्या, जी उलट बाजू आहे त्याला इथे चॉकनी खुणा करून घ्यायच्या अशा पद्धतीने. आणि हे सगळं जे आहे त्याला मी हाताने थोडं कच्चं केलंय एकेरी. आता मशीनवर घेताना हे असं करून पूर्ण सगळीकडनं टीप मारून घ्यायची. एक दोन तीन चार आणि पाच. जर का इथनं तुम्हाला कापायचं असेल तरी पण चालेल. हे झाल्यानंतर खालनं एकदा परत धुमड मारायची. आता माझे इथे खाली काठ असल्या कारणाने मी ह्याला एकदाच मोडणार. जर तुम्हाला इथे काठ नसेल आला तर तुम्ही इथे दुहेरी मोडायचं आणि हे सलग शिवून घ्यायचं आहे. तर अशा एकूण आपल्याला सहा शिवणे मारायचे. एक दोन तीन चार पाच आणि ही खालची सहा. शिवून झालेला आहे हा. हे दोन जे ओपन पदर होते हे पण शिवून झालेले आहेत. खालून एकदा सगळं शिवून झालं. आता हे उलटवायचं. तर ही झाली सुलट बाजू. ही सुलट बाजू झाल्यानंतर आपल्याला हा भाग आतमध्ये जरासा वळवायचा आहे. साधारणतः धरून चला की हा 6 ते 7 सेंटीमीटरचा भाग आतमध्ये वळवायचा आहे आणि इथून ह्या दोन भागांना बरोबर फोल्ड व्हायला पाहिजे. ही फोल्ड इथे एकावर एक आणि इथे लगेचच इथे आपण एक टाचणी टाचून घेऊ. मग ते हलायचं नाही आणि तसंच ह्याला पण. तिने केल्यानंतर ह्याला एकावर एक असा फोल्ड मारायचा आणि इथे एक टाचणी लावायची. या इथे टाचणी लावून टाकायची आणि हे दोन जे आपले असे सुटे सुटे पदर होते ह्यातल्या परत एकदा टाचण्या काढायच्या आणि फायनल एक टाचणी लावायची. सरकू नये म्हणून ही सगळी आपण अरेंजमेंट केलेली आहे आणि इथे ही फायनल टाचणी लावली. आता शिवताना काय लक्षात ठेवायचं की हे जे दोन्ही हे आत वळवायचं, हे दोन्ही आत वळवायचं आणि मग इथून शिवायचं आहे. हे असं पिशवीत पहा क्लिअर. हे असं आतमध्ये जे वळवलं आहे तेच आपण हे इथे केलेलं आहे आतमध्ये घेऊन आणि इथनंही शिवण आहे. पण आता प्लॅस्टिकमध्ये कसं असतं उलट सुलट काय तसं दिसून येत नाही.
आपण कापडाच्या ह्याच्यात काय करणार आहे, सुलट बाजूवरतीच आता शिवण मारणार आहोत, पण हा भाग सगळा आत गेलेला आहे. आणि इथे वरच्या बाजूला करताना मात्र हे दोन एका ह्याचे पदर उचलून हे आत वळवायचं, हे आत वळवायचं आणि मग वरनं शिवण मारायची. तसंच इथे करायचं आणि एक अशी शिवण एक सलग, म्हणजे टोटल तीन शिवणी मारायच्या, एक दोन आणि तीन, की आपली पिशवी तयार. शिवून घेतलेलं आहे आणि इथे खालून शिवून घेतलेलं आहे. आता ह्या टाचण्या काढून टाकायच्या आणि आता ही थेट तुमची बाजारसारखी कॅरी बॅग तयार झालेली आहे. ही अशी एक याची घडी पण अतिशय छोटी होते, ही अशी छोटीशी घडी झाल्या कारणाने तुमच्या पर्समध्ये अगदी सहज मावू शकते.